जातीयवादी म्हणून ज्यांच्यावर टीका केली ते एका दिवसात स्वच्छ झाले का असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर तोंड सुख घेतलंय राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कुणीच कुणाचं कायमचं दुश्मन नसतं कुणाचं कायमचं मित्र नसतं खूप काही गोष्टी आता बघा चार चार पिढ्या तीन तीन पिढ्या काँग्रेसनी भरभरवून दिलं ते देखील सोडून गेले आणि भाजपची जी चार पिढ्या ही म्हणायची जातीवादी पक्ष आहे आमका पक्ष आहे तमका पक्ष आहे मुडभर लोकांचा विचार करणारा पक्ष आहे एवढे सगळं काही आरोप केले गेले पण एका दिवसात तो गमचा घातला अंगावर आणि तो झेंडा घेतला की आपल्या इथं गोमूत्र शिंपडल्यावर कसं सगळं स्वच्छ होऊन जातं तसं त्यांचं झालं तुम्हाला फारच झोंबलेलं दिसतंय झोंबलेलं हो का आता एखादं उदाहरण देऊन सांगितलं की झोमलेलं <laughs> नाही सांगावं तर न झोमलेलं आम्ही बोलावं हो कसं <laughs> आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही बोलतो